चिपी विमानतळावरनं नारायण राणेंची शिवसेनेवरती टोलेबाजी पाहायला मिळाली. नुकतीच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. विमानतळ मी बांधून घेतलं, शिवसेना होती कुठे असा सवाल राणेंनी विचारलाय. एमआयडीसीनं पाणी दिलं नाही, रस्त्याचं कामही केलं नाही, काही न करता विमानतळाचं श्रेय शिवसेना घेतीये असं राणे म्हणतात. आमंत्रण पत्रिकेवर माझं नाव छोट्या अक्षरात लिहिण्यात आल्याचंही राणे म्हणतात. उद्धव ठाकरेंची वैर नाही, उद्या पाहुणचार नक्कीच घेणार असंही राणे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंची वैर नाही, मात्र उद्या पाहुणचार घेणार असल्याचं राणे म्हणालेत. आमंत्रण पत्रिकेवर छोट्या अक्षरात नाव लिहिल्याचंही राणे यांनी म्हटलंय. विमानतळ मी बांधून घेतलं, शिवसेना कुठे होती असा सवाल राणेंनी विचारलाय. त्यामुळे आता उद्या चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमात काय घडतं, काय टोलेबाजी केली जाते हे पाहावं लागेल. उद्धव ठाकरेंची वैर नाही, उद्या पाहुणचार असल्याचं राणे म्हणाले. नारायण राणे यांनी टोलेबाजी केली आहे. चिपी विमानतळावरनं नारायण राणेंनी ही टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. आम्ही विमानतळ केला, तुम्ही कबूल करा माझं काय ना, या उद्घाटन पण तुम्ही मान पण देतो, पण हे आम्ही केलंय मान्य करा, मान्य केलं. आणि त्यामुळे माझं त्यांचं तसं काही वैर नाही, पण काही न करता जे मिळवत आहेत ना, काही लायकी नाही त्यांची हो त्या पदाची, पण ते मग आपल्याला पटत नाही. त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे हे येऊ दे, त्यांचं स्वागत आहे. वाटल्यास पाहुणचार करू सिंधुदुर्गातल्या मावऱ्याचा माझ्याचा. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे